सोलापूर सिव्हिल रुग्णालय येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन लोकार्पण सोहळा आज पार पडला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. अद्याप कोरोना संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर न पडता काळजी घ्यावी असं आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी नागरिकांना केलंय. आज सोलापूर शहरवासियांचा जिल्ह्यावासियांचा एक सर्वांचा आनंदाचा दिवस आहे. आज ऑक्सिजन प्लांटच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आज इथं आम्ही आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वजण आलो होतो. आज हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन या निमित्तानं मी सोलापूर माझ्या शहरातील ग्रामीण भागातील सर्व नागरिक बंधू भगिनींना उद्याच्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देताना एक त्यांना आवाहन पण करतो की बंधूंनो, आपण पाहतो की येणाऱ्या दिवसात अजूनही कोरोनाचं संकट हे संपलेलं नाही. आजही आपल्या जिल्ह्यामध्ये 5 तालुक्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढते. शहरांमध्ये रुग्णसंख्या कमी, इतर तालुक्यामध्ये रुग्णसंख्या कमी आहे. आणि त्यामुळे निश्चित प्रकारे अजूनही आपला धोका संपलेला नाही. तेवढं निश्चित प्रकारे आपण सर्वांनी काळजी ही घेतली पाहिजे. शासनाने आपल्याला जी नियमावली दिलेली आहे त्या नियमाचं आपण सगळ्यांनी तंतोतंत पालन करा की जेणेकरून आपल्या भागामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी निश्चित प्रकारे कोरोनाची काळजी घ्यावी ही विनंती आजच्या उद्याच्या 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त आपणा सर्वांकडून मी करतो. ते थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.